नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील लाड आपले कनेक्टिविझम ऑनलाईन टीचिंग या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी विषयातील तिसरे प्रकरण लाखाच्या कोटीच्या गप्पा या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा। काही प्रश्न मी तुमच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याया व्यतिरिक्त ज्यादा प्रश्न तुमच्या ज्यादा अभ्यासासाठी दिलेले आहेत, ते काही प्रश्न आपण अभ्यासूया। प्रश्न पहिला आहे, लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे वसंत जोशी। दुसरा प्रश्न, लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ कोणत्या कथासंग्रहातून घेतला आहे? तुम्ही सुरुवातीला पाठाच्या सुरुवातीची माहिती जर वाचली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देता येईल। उत्तर आहे हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या कथासंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे। तिसरा प्रश्न, नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर का थांबली होती? उत्तर आहे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर थांबली होती। चौथा प्रश्न, नागपूर दादर एक्सप्रेस कोठे थांबली होती? तुम्हाला माहितीच आहे इगतपुरी स्टेशनवर। राजा इंग्लंडला कशासाठी जाणार होता? बॅरिस्टर होण्यासाठी राजा इंग्लंडला जाणार होता। पुढचा प्रश्न, गप्पा मारणारे दोन तरुण कोण होते? पाठाच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे, राजा गोसावी आणि शरद तळवलकर हे दोन नाटकवाले गप्पा मारणारे दोन तरुण होते। प्रश्न पुढचा दिलेला आहे, आकृत्या पूर्ण करा। गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती आणि चार रिकामे चौकोन तुम्हाला दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला चार कृती लिहायच्या आहेत। तुम्हाला माहिती असतीलच, पहा याचं उत्तर काय येतं ते। पहिली कृती आहे एरझारा मारणे, गप्पा मारणे, वर्तमानपत्र वाचणे आणि चहा पिणे। अशा वेगवेगळ्या कृती गाडीच्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या होत्या, कारण तुम्हाला माहिती आहे गाडी प्लॅटफॉर्मवर 3 तास थांबलेली होती इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे। तर त्यावेळेला त्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती येथे देण्यात आलेल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी, याचेही 4 बॉक्स आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत। या आकृतीमध्ये आकृती पूर्ण करायची आहे, कशी करायची पहा आकृती पूर्ण। पासपोर्ट मिळवला, घड्याळ घेतले, त्यानंतर व्हिसा काढला आणि कपडे शिवले, असे 4 कृती इंग्लंडसाठी राजाने केलेली आहे, तयारी केलेली आहे, पहा। अशा पद्धतीने हे उत्तर तुम्हाला लिहिता येईल। पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान शोधा। त्यामधील अ आणि 4 पर्याय दिलेले आहेत। लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती, म्हातारा तरुण करोडपती होते, तरुण वकिली करायला परदेशात जात होता, 2 प्रवाशांमध्ये 1 म्हातारा आणि 2 तरुण, या 4 पैकी 1 योग्य विधान कोणते आहे ते आपल्याला शोधायचे आहे। तुम्ही ओळखू शकला असालच, पहा याचे उत्तर काय येते ते। 2 प्रवाशांमध्ये 1 म्हातारा आणि 2 तरुण हे योग्य विधान आहे, बाकीची विधाने चुकीची आहेत। आता याचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर पाठाच्या आधारे पहा, पहिला जो पर्याय आहे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती, तर ही पॅसेंजर नव्हती, तुम्ही पाहिलं असेलच ही गाडी एक्सप्रेस होती, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे। दुसरं विधान,
म्हातारा व तरुण करोडोपती होते. प्रत्यक्षात पाहिलं तर तो म्हातारा आणि तरुण हे दोघं नाटकाची रिहर्सल करत होते, म्हणजे त्यांचे जे पाठामध्ये दिलेले डायलॉग आहेत ते त्या नाटकातले होते. प्रत्यक्षात हे दोघं श्रीमंत नव्हतेच, त्यामुळे म्हातारा तरुण करोडपती होते हे विधान योग्य नाही. तरुण वकिली करायला परदेशात जात होता हेही विधान चुकीचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे राजा जो आहे तो तरुण बॅरिस्टर बनण्यासाठी परदेशात जात होता, त्यामुळं तिसरंही विधान चुकीचं ठरतं. आणि चौथं विधान आहे दोन प्रवाशांमध्ये, एक म्हातारा आणि दुसरा तरुण, तर हे बरोबर विधान आहे, कारण शरद तळवलकर हे म्हातारे होते आणि राजा गोसावी हे तरुण होते. पुढचा आकडा आहे, त्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत, ते चारही पर्याय आपण वाचू. म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. दुसरा, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. तिसरा, म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. चौथा, म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. यापैकी बरोबर उत्तर कोणतं ओळखा पाहू. मी सांगतोच तुम्हाला याचं उत्तर, पहा, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. हे चारही पर्याय आपण तपासून पाहूया. पहिला पर्याय जो आहे, म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते, चूक. प्रत्यक्षात तर त्या दोघांच्या बॅगेत काहीही पैसे नव्हतेच, ते फक्त श्रीमंत असल्याचं नाटकातील डायलॉग बोलत होते. दुसरा पर्याय आहे, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते, तर बरोबर आहे, दोघेही कलाकार होते, नाटककार होते, दोघंही नाटकातील संवादाची डायलॉगची रिहर्सल करत होते, त्यामुळं दुसरा पर्याय म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते हे विधान योग्य आहे. तिसरा पर्याय, म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते, तर हा पर्याय चुकीचा आहे, कारण दोघंही नाटकवाले होते, एकमेकांचे नातेवाईक अजिबातच नव्हते. म्हातारा व तरुण बेजबाबदार होते असंही नाही, कारण त्या म्हातारा आणि तरुणांनी प्लॅटफॉर्मवर जे संवाद केले ते त्यांच्या नाटकाची रिहर्सल होती, त्यामुळं बाजूच्या ऐकणाऱ्या लोकांना वाटत होतं की हे दोघं श्रीमंत आहेत आणि स्वतःकडं खूप पैसे आहेत असं मोठमोठ्यानं बोलून सांगत आहेत, म्हणजे किती जबाबदार बेजबाबदार व्यक्ती असतील असं शेजारच्या लोकांना वाटत होतं, परंतु ते दोघं प्रत्यक्षात बेजबाबदार नव्हते हे आपल्याला पाठाच्या शेवटी स्पष्ट होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दुसरा पर्याय, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते हे योग्य विधान आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, तुमच्या शब्दात लिहा. त्यातला अ, समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा. समोरच्या बाकावरचा प्रवाशी जो बोलला त्या दोघांना, तर त्याच्याविषयीचं तुमचं मत लिहायचं आहे. हे स्वतःच्या शब्दात स्वतःचं प्रत्येकाचं मत वेगवेगळं असणार आहे, त्यामुळं प्रत्येकाचं उत्तरही वेगवेगळं येऊ शकतं. मी नमुन्यासाठी तुम्हाला एक याचं उत्तर देत आहे, पहा, याच्या व्यतिरिक्तही तुम्ही तुमच्या शब्दात उत्तर लिहू शकता. मी वाचतो पहा उत्तर. समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला वाटत होते की दोघे त्यांच्याकडे असणाऱ्या पैशांविषयी मोठमोठ्याने बोलत होती, त्यामुळे त्याचे बोलणे ऐकून कोणीतरी त्यांच्या बॅगा चोरल्या. तो दोघा जणांना खूप श्रीमंत समजत होता, पण जेव्हा त्याला ते दोघेजण श्रीमंत नसून नाटकवाले असल्याचे समजले तेव्हा त्याची फजिती झाली. हे मी माझं मत मांडलेलं आहे. असं प्रत्येक विद्यार्थी स्वतःचं मत वेगवेगळ्या स्वतःच्या शब्दात मांडू शकतो. पुढील यामधील प्रश्न पहा. हा आकडा आहे, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याशी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगवेगळे विचार आलेले असतील, त्यांनी आपल्या मनात आलेले विचार स्वतःच्या शब्दात मांडायचे आहेत. नमुन्यासाठी मी तुम्हाला एक उत्तर देत आहे, पहा उत्तर काय आहे ते. तरुण व म्हातारा दोघेजण
त्यांच्याकडे खूप पैसे आहेत असे मोठमोठ्याने बोलत होते। त्यामुळे मला वाटत होते की त्यांचे हे बोलणे ऐकून चोर त्यांच्या बॅगा पळवून नेई। कोणीतरी आपल्याकडे पैसे आहेत म्हणून मोठमोठ्याने सांगते का? हे दोघे किती वेडे असतील असे मला वाटत होते। आता हे मी मला वाटणारं उत्तर लिहिलं आहे। प्रत्येकजण स्वतःचं उत्तर वेगवेगळं स्वतःच्या शब्दात लिहू शकतो। पुढील प्रश्न पहा। खेळू या शब्दांशी हे प्रश्न व्याकरणावर आधारित प्रश्न असतात। पाहू आपण काय प्रश्न लिहिले आहेत। प्रश्न आहे, खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा। वाक्यांचे प्रकार तुम्ही इयत्ता 7वीमध्ये शिकलेले आहात, ते प्रकार कोणते हे लक्षात आणा आणि त्याच्या आधारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्या। बघा, पहिलं वाक्य आहे, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? वाक्याचा प्रकार कोणता आहे पहा। उत्तर आहे प्रश्नार्थक वाक्य, कारण शेवटी प्रश्न विचारलेला आहे, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना, प्रश्नचिन्ह आहे शेवटी, त्यामुळं हे प्रश्नार्थक वाक्य आहे। दुसरं वाक्य पहा, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी। हे वाक्य, वाक्याचा प्रकार पहा, विधानार्थी वाक्य। विधान स्पष्ट विधान केलेले आहे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी। यामध्ये ना कोणता प्रश्न आहे, ना कोणती आज्ञा आहे, ना एखादं आश्चर्यकारक उद्गार त्यात उच्चारलेले आहेत, त्यामुळं हे एक साधं विधानार्थी वाक्य आहे। पुढचा प्रश्न, पुढचं वाक्य पहा, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये। या वाक्यातच आपल्याला ओळखून येतं की हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे। पहा उत्तर, आज्ञार्थी वाक्य, कारण या वाक्यात आज्ञा दिलेली आहे, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये अशी आज्ञा देण्यात आलेली आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे। चौथं वाक्य पहा, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसतात। वाक्य पाहिलं की तुमच्या लक्षात येईल या वाक्याचा प्रकार कोणता आहे। पहा, वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिलेलं आहे, तुम्हाला या वाक्याचा प्रकार ओळखता यायला पाहिजे। उत्तर पहा, उद्गारार्थी वाक्य आहे। बघा, प्रश्नार्थक वाक्य होतं, त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह होतं, हे उद्गारार्थी वाक्य आहे, या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे। ज्या वाक्यातून आज्ञा दिली जाते ते आज्ञार्थी वाक्य असतं, आणि जे वाक्य साधं सरळ मांडलेलं असतं ते विधानार्थी वाक्य असतं। बघा, हे 4 प्रकार तुमच्या लक्षात आले असतील। 7वीमध्ये हे प्रकार शिकवलेले आहेत। पुन्हा एकदा उजळणी बघा या वाक्याच्या प्रकारांची, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य, हे वाक्याचे 4 प्रकार आहेत। हा प्रश्न आपला संपला आहे। पुढील प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा। आणि तक्ता काय आहे दिलेला पहा। एका कॉलममध्ये शब्द दिलेले आहेत, दुसरा आणि तिसरा कॉलम रिकाम आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। त्या दुसऱ्या कॉलममध्ये मूळ शब्द ओळखायचे आहेत, तिसऱ्या कॉलममध्ये सामान्य रूप ओळखायचं आहे। पहा, शब्द कोणते आहेत। पहिल्या कॉलममध्ये भावाला, शाळेतून, पुस्तकांशी, फुलाचा, आईने, हे शब्द आहेत। या शब्दांना शेवटी प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळं प्रत्ययामुळं शब्दामध्ये बदल होतो। तर हे बदल झालेले शब्द आहेत, या शब्दांचे मूळ शब्द कोणते आहेत आणि मूळ शब्दामध्ये काय बदल होतो, तो बदल प्रत्यय जो शेवटी लागलेला आहे तो बाजूला काढून झालेला बदल जो दिसतो आपल्याला तो म्हणजे त्याचं सामान्य रूप असतं। पहा, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो। तोपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत गेस केला असेल की मूळ शब्द आणि सामान्य रूप काय आहेत। भावाला याचा मूळ शब्द काय आहे आणि सामान्य रूप काय आहे, विचार करा। शाळेतून मूळ शब्द काय, सामान्य रूप काय, पुस्तकांशी मूळ शब्द काय, सामान्य रूप काय, फुलाचा मूळ शब्द कोणता आहे आणि सामान्य रूप कोणते आहे, आणि शेवटी आईने हा जो शब्द आहे त्याचा मूळ शब्द कोणता आहे
सामान्य रूप कोणतं आहे? तुमची उत्सुकता शिगेला न पोचवता मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो, पहा याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायची आवश्यकता वाटते का? कारण मागच्याच भागामध्ये आपण तुम्ही हे मूळ शब्द आणि सामान्य रूप अभ्यासलेलं आहात, तरी थोडक्यात तुम्हाला सांगतो, भावाला याचा मूळ शब्द आहे भाऊ आणि त्याला ला हा प्रत्यय जोडल्यामुळे भावाला हा शब्द तयार झाला आणि ला हा प्रत्यय बाजूला काढला तर भावा हे त्याचं सामान्य रूप होतं. शाळेतून याचा मूळ शब्द शाळा आणि तून हा प्रत्यय बाजूला केला तर सामान्य रूप होते शाळे. पुस्तकांशी याचा मूळ शब्द आहे पुस्तक आणि सामान्य रूप आहे पुस्तकान, कारण याला जोडलेला प्रत्यय आहे शी. फुलाचा चा हा प्रत्यय आहे त्यामुळं फूल हे त्याचं मूळ शब्द आहे आणि फुला हे सामान्य रूप आहे. आईने यामध्ये ने हा प्रत्यय आहे, मूळ शब्द आहे आई आणि ने प्रत्यय लागल्यामुळं आई या शब्दात मूळ शब्दात काहीच बदल झाले नाही, त्यामुळं सामान्य रूपसुद्धा त्याचं आई हेच होतं. हा प्रश्न तुम्हाला समजला असेलच. पुढचा प्रश्न पहा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. शब्दसमूह आहे गप्पा रंगणे, त्याचं उत्तरही मी तुम्हाला दिलेलं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे गप्पा रंगणे. उत्तर पहा, गावातील यात्रेविषयी माझ्या व मित्राच्या गप्पा रंगल्या. तुम्ही याच्या व्यतिरिक्तही वेगळं उत्तर तुमच्या शब्दात लिहू शकता. पंचाईत होणे याचा वाक्यात उपयोग करा. मी सहलीला गेल्यावर माझी कपड्यांची बॅग घरात विसरली, त्यामुळे माझी खूपच पंचाईत झाली. असे अजूनही तुम्ही तुमच्या शब्दात या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करू शकता. मी नमुन्यासाठी एक एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. वचन वचनाचे प्रकार तुम्ही शिकलेला आहात, एक वचन आणि अनेक वचन हे वचनाचे प्रकार आहेत. तर जो अधोरेखित केलेला शब्द आहे त्याचे वचन कोणते आहे हे आपण ओळखायचे आणि नंतर ते वचन बदलायचं आहे आणि बदललेल्या वचनाचा शब्द वापरून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा, पहिलं वाक्य दिलेलं आहे त्यांचा खेळातील दम संपत आला आणि त्यांचा या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल त्यांचा हे कोणतं वचन आहे सांगा पाहू, अनेक वचन आहे. तर अनेक वचन जर बदलायचं असेल तर त्याचं एक वचन आपल्याला करावं लागेल. त्यांचा या अनेक वचनी शब्दाचा एक वचनी शब्द कोणता होतो, त्याचा, बरोबर. तर त्याचा हा शब्द वापरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. उत्तर आहे त्याचा खेळातील दम संपत आला. पुढचा प्रश्न, कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला आणि खेळाडूच्या खाली अधोरेखित केलेला आहे. खेळाडूला हे कोणतं वचन आहे, खेळाडू एक वचन आहे. आता खेळाडूला हे एक वचन आपण पाहिलं तर याचं आपल्याला वचन बदलायचं आहे म्हणजे अनेक वचन करावं लागेल. तर खेळाडूला या शब्दाचं अनेक वचन काय होईल पहा, सांगा पाहू, बरोबर आहे तुमचं, खेळाडूंना. हे अनेक वचन आपल्याला करायचं आहे आणि तो ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. कसं होईल पहा, हे वाक्य कॅप्टनने खेळाडूंना इशारे दिले. बघा, खेळाडूला हा एक शब्द बदलल्यामुळं पुढं इशारा हा जो एक वचनी शब्द होता त्याचंही अनेक वचन करावं लागणार आहे. त्यामुळं कॅप्टनने खेळाडूंना इशारे दिले असं वाक्य तयार होईल. यामधील तिसरं वाक्य आहे, क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. सामना या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे म्हणजे त्याचं वचन आपल्याला बदलायचं आहे. सामना हे कोणतं वचन आहे पहा, एक वचन आहे, बरोबर.
त्यानंतर त्याचं वचन बदला, अनेकवचनी शब्द कोणता होतो? सामने. तर सामने हा शब्द घालून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पहा मी याचं उत्तर देतो. क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. लक्षात आलं तुमच्या हे वचन बदलून आपण वाक्य कसं लिहिलं ते? यानंतर या प्रकरणाच्या संदर्भातील ऑनलाईन टेस्टही तुम्हाला माझ्या www.connectism.in या वेबसाईटवर सोडवायला मिळतील. या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. अशा पद्धतीनं या तिसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय आपण अभ्यासलेला आहे. तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा कनेक्टिझम ऑनलाईन टीचिंग हा चॅनेल आहे, त्याला तुम्ही भेट द्या, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा. धन्यवाद.